म्हणजे सत्तेत नसताना वेगळं बोलायचं आणि सत्तेत आल्यावर वेगळं बोलायचं, हे जे काही ह्या भाजपचं सरकारचं दुटप्पीपणा आहे हा जनतेसमोर उघडा झालेला. तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं आणि शेतकऱ्यांच्या जो वीज तोडणीचा मुद्दा फार गाजतो आहे आणि अगदी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची लाज काढली की थोडीफार तरी लाज बाळगा. तुम्ही ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते तर फडणवीसांनी लाजही बाळगली नाही असं काय केलंय ते जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल. ह्यावर खरं मी विस्तृत जर वेळ असेल तर मी विस्तृत बोलू इच्छितो. खरं मी काय, मी ऊर्जा राज्यमंत्री मी होतो आणि मागच्या आमच्या सरकारच्या काळात जे मला वाटतं शेवटचं अधिवेशन झालं त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपदी आदरणीय देवेंद्रजी होते आणि याच मुद्द्यावरनं त्यांनी इतका गोंधळ घातला की सभागृहाचं कामकाज होऊ दिलं नाही, सभागृहाचं कामकाज बंद केलं. ह्या त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातला. आम्हाला स्पष्टपणे आमची भूमिका मांडून देखील दिली नाही. मी उत्तर द्यायला उभा होतो. त्यावेळेसच त्यांनी अगदी म्हणजे बोलून बंद पाडलं सभागृह. त्यांची मागणी काय होती? म्हणजे त्यांची मागणी होती की कनेक्शन कापू नका, लगेच वीज जोडण्या शेतकऱ्यांच्या जोडून द्या, अजिबात तोडू नका. हा या विषयावरती त्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्येही काही लक्षवेधी सूचना आल्या, काही अर्धा तास चर्चा विधानसभेमध्ये झाली. मी सविस्तर त्या ठिकाणी उत्तर दिली. नेमकी अर्धा तास चर्चा होती, त्यावेळेस सभागृहात जरा आमदारांची संख्या कमी होती, पण ज्या दिवशी हा गोंधळ झाला त्या दिवशी सभागृह सकाळची वेळ होती, प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान हे घडलं. आणि आम्ही देखील विरोधी पक्षात आहोत पण आम्ही सभागृह कधी बंद नाही पाडलं. या राज्यातल्या जनतेचं तिथं प्रश्नावरती जिथं चर्चा होतात आम्ही काय आंदोलन निदर्शनं करायची पायऱ्यावर बसून केली. आता मुद्दा आला वीज बिलाचा. मी ऊर्जा राज्यमंत्री नात्याने विधानसभेच्या विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सविस्तरपणे ही वेळ महावितरणवरती ही कशी आली याचा अत्यंत सविस्तरपणे मांडणी केली होती की 2014 जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि 19 गेलं, या 5 शेतीच्या बिलांची थकबाकी ही जवळपास 10,000 40,000 आली. ठीक आहे, याच्याबद्दल आनंद आहे की तुम्ही शेतकऱ्याची वीज त्यावेळेस कापली नाही, आनंद आहे, त्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की महावितरण ही एक कंपनी आहे. राज्य सरकार आणि महावितरण ह्या दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत. आणि जेव्हा महावितरणला तुम्ही सांगता की शेतीची बिलं वसूल करू नका, त्यावेळेस हे राज्य सरकारचं कर्तव्य होतं की तेवढे पैसे राज्य सरकारने महावितरणला द्यायला पाहिजे होते, जे की 14 ते 19 या कालावधीमध्ये दिले गेले नाहीत. मी सगळे आकडेवारीनुसार सगळे मांडले होते मुद्दे. इनफॅक्ट त्यावेळेस केंद्र सरकारने एक स्कीम आणली होती की ज्या ज्या राज्यातल्या ह्या वितरण कंपन्या आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी, डिस्कॉम्स आपण त्याला म्हणतो, जशी आपली महावितरण आहे, उत्तर प्रदेश, राजस्थान, सगळ्या ज्या शासकीय वितरण कंपन्या आहेत, त्यांना त्यांच्या कर्जातून किंवा त्यांची जी काही आर्थिक कोंडी झालेली आहे त्यापासून वाचवण्याकरता राज्य सरकारने त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांची अल्प जी काही खेळती भांडवली कर्ज आहेत ती सगळी राज्य सरकारने हे करावीत, भरावीत, अशा आशयाची स्कीम केंद्राने आणली होती त्यांच्याच सरकारने, केंद्राच्या. त्या स्कीमचा फायदा घेत आता मला एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही पण 2-3 राज्य अशी होती की ज्यांनी अक्षरशः 50,000 रुपयापर्यंत किंवा 1,000 crore 20-25,000 तर नक्कीच, मला वाटतं बहुतेक उत्तर प्रदेश, राजस्थान अशी राज्य असावी, त्यांनी त्यांच्या वितरण कंपन्यांना दिली आणि त्यांची परिस्थिती सुधारली. महाराष्ट्र सरकारकडे महावितरण कंपनीनी मला वाटतं काहीतरी अशीच 20,000 crore मागणी केली की तुम्ही पण द्या. राज्य सरकारने फक्त काहीतरी 4,000 crore दिले फडणवीस सरकारच्या काळात. हां, त्यांच्या सरकारच्या काळात त्यांच्याच सरकारने स्कीम आणली होती आणि काही वेरॅज थकबाकी वाढली की ती 10,000 40,000 crore गेली आणि महावितरण कंपनी मोठ्या अडचणीत तेव्हाच आली. नंतर आमचं सरकार आलं, नंतर कोविडचं आपण बघितलं, कोविड सगळं झालं, कोविडमुळे आणखीन प्रेशर आला. त्यानंतर आम्ही पण नसती केली वसुली आमच्या काळात, पण ह्यांच्याच केंद्र सरकारने भाजपच्या एक नवीन गाईडलाईन दिल्या, बँकांना पत्र दिली की ज्या ज्या वितरण कंपन्यांचे, जे की महावितरण असेल, ज्यांचे आर्थिक पॅरामीटर असे असे आहेत की ज्यांचा वसुलीपेक्षा काय कर्जाचे रेशो वगैरे असतील, आता एक्झॅक्ट मी सांगू शकणार नाही, परंतु ज्यांची परिस्थिती अमुक अमुक पेक्षा खाली असेल त्यांना तुम्ही कर्ज देऊ नकात, असे पत्र आहेत. माझ्याकडे पत्र होते की केंद्रातल्या ऊर्जा खात्यांनी
महावितरणला ज्या बँका कर्ज पुरवठा करतात त्यांना दिली होती, आणि त्यामुळं महावितरणला बँकेकडनंही कर्ज घेणं अशक्य होऊन बसलं. आजही तीच परिस्थिती आहे. आणखी नॉम्स आणले. माझा प्रश्न होता की लाज बाळगावी फडणवीसांनी. हेच मी थोडंसं मी म्हटलं सविस्तर मला सांगू द्या. हे सगळं त्यांच्या काळात झाल्यामुळं आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही. बँक ठीक आहे, शेतकऱ्यांकडनं नाही वसूल काय, आम्ही ह्या बँकेकडनं घेत की त्यांनीही तेच केलं होतं, त्याच्यावरही मर्यादा आल्या. कुठलाच पैसे उपलब्ध होईनात. राज्य सरकार देखील कोविडच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारचे देखील तिजोरीवर निर्बंध होते आणि म्हणून नाईलाजास्त वसूल करावं लागलं. पण आम्ही वसूल करताना मागच्या थकबाकीमध्ये 70% माफ केली आणि जे बिल शेतकरी भरतील त्यातले 66% रक्कम ही त्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विजयविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता वापरल्या जातील असं धोरण पण आणलं. ह्यांनी काय केलंय? अच्छा, काहीच. आणि त्यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही आराडाओरडा केला, आमचं ऐकूनही घेतलं नाही. तुमच्यामुळेच ही वेळ राज्य सरकार राज्यावरती आज आलेली आहे. आणि आज तुम्ही तुमच्या केंद्र सरकारला सांगून हे काय याच्यामध्ये सुधारणा करत नाही. तुम्ही खरं त्यांचेच व्हिडिओ आहेत की कुठल्या तरी सरकारने मध्य प्रदेश सरकारने एवढे एवढे पैसे दिले, मग द्या ना. आता तुम्ही तुमच्याकडं या राज्यामध्ये तुमच्याकडं बुलेट ट्रेनला द्यायला 6,000 कोटी आहेत. तेवढेच पैसे जरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणला दिले तर वीज वसूल करायची काय गरज पडणार नाही. ओके, तेव्हा ठाकरेंचा आरोप बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. म्हणजे शब्द मी कदाचित मी एवढा छोटा माणूस आहे, माझं काय राजकारणात मी खूप नवीन आहे, मी काय असे शब्द त्यांनी काय वापरले ते, पण मात्र त्यांची भूमिका ही चुकीची आहे. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. आमच्या वेळेस तरी करोना होता, आता करोना पण नाहीये. फार तर डेंग्यू बेंग्यू असतील, गोवर आहे थोडंफार. हा, पण मग त्याच्यामुळे राज्य सरकारची तिजोरी पण आता व्यवस्थित आहे. त्यांनी आल्याला फटकन 6,000 कोटी बुलेट ट्रेनला दिलेल्या आहेत. मग त्यामुळे त्यांनी आता हे द्यावं. आणि आपणच जो गोंधळ विधानसभेमध्ये घातला त्याच्यावर सोल्युशन आज तुमच्याकडे आहे, ते तुम्ही देत नाही. त्यांनी सांगितलं पेपरमध्ये, मीच वाचलं की स्थगिती दिली बिल वसुलीला, तसं काहीच केलेलं नाहीये. तुम्ही एक वेळ सांगता स्थगिती दिली, आता परत तुम्हीच कनेक्शन कट करताय. ही म्हणजे सत्तेत नसताना वेगळं बोलायचं आणि सत्तेत आल्यावर वेगळं बोलायचं, हे जे काय ह्या भाजपचं सरकारचं दुटप्पीपणा आहे हा जनतेसमोर उघडा झालेला.